एकच लक्षात घ्यावं, त्याने देवाचं दास बघा. विकोपाच्या दास्यत्वामध्ये मानवी जीवनाची सार्थकता आहे, म्हणून माणसाने देवाचं दास व्हावं. पण तुम्हाला सांगतो महाराज, आपण एवढे येडपट आहोत ना, ज्याचं दास्यत्व करायचं त्याचं करत नाही, आणि ज्याचं नको करायला त्याचं केल्याशिवाय राहत नाही. तसं जर पाहिलं ना महाराज, आपण सगळेच दास आहोत बघा. ऐकणारे पण दास आहेत आणि सांगणारा पण दास आहे. कोणाचे दास आहोत? दास कोणाचे आहोत आपण? तर आपण हे महाराज संसाराचे दास आहोत बघा. महाराज तुम्ही दास आहात, मी दास आहे, आपण सगळे दास आहोत. दास नाही बर का? अवदास. आपण सगळे प्रपंचाचे दास आहोत बघा. महाराज तुम्हाला असं कोणाला वाटत असेल कि बंगल्याचा मालक मी आहे, गाडीचा मालक मी आहे, पोरांचा मालक मी आहे, महाराज आपण मालक नाही. मालक नाही बर का? आपण हमाल आहे. हमाल कसे हमाल सांगतो बघा. अहो आपण राब राब कष्ट करायचे, रात्रीचा दिवस करायचा, दिवसाची रात्र करायची, हाडाचे काळे करायचे, रक्ताचं पाणी करायचं. महाराज याची टोपी त्याच्या डोक्यात, तिची टोपी याच्या डोक्यात, सगळ्यांच्या डोक्यात आपल्या डोक्यात, याच्यातून काय करायचं महाराज? नोटा कम जगाचे काय नोटा कम मुलांच्या नावावरती. पण महाराज हे भोगताना आपल्यालाच भोगायचंय, हे कोणी भोगू लागतंय का? कोणी भोगू लागत नाही बघा. म्हणून महाराज तुम्हाला सांगतो, माणसाचं कर्म चांगलं पाहिजे. आपल्या आयुष्यामध्ये बघा अशी काहीतरी साधना केली पाहिजे कि त्या साधनेनं महाराज सच्चिदानंद पदापर्यंत आपल्याला पोहोचता आलं पाहिजे. हे महाराज अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात.